मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं ब्रेन फूड या यूट्यूब चॅनलवर. बघा मित्रांनो, बदलतं हवामान, अस्वच्छता किंवा मित्रांनो ओले कपडे परिधान करणं या अनेक आणि अशा अनेक कारणांमुळं जांघेमध्ये बगलेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग होतात आणि त्वचा रोगामुळं आपल्या शरीरावर खूप मोठे परिणाम होऊ शकतात. यामुळे आपलं सौंदर्य खराब होतं, त्याचप्रमाणे शरीराचीही खूप मोठी हानी होते. मित्रांनो, खास सुटणे, खुजली, गज करणं खरूच हे त्याचे प्रकार आहेत. तर ह्या गज करण्यापासून किंवा या त्वचा रोगापासून जर तुम्हाला कायमची मुक्ती हवी असेल तर मी आज एक अतिशय छोटासा, सोपा आणि कमी खर्चात आणि संपूर्णपणे साईड इफेक्ट नसणारा उपाय सांगणार आहे. सोपा उपाय आहे, कसा उपाय करायचा ते जाणीव व्यवस्थित पहा, समजून घ्या. मित्रांनो, ही रेमेडी तयार करण्यासाठी आपण अत्यंत सोपे असे पदार्थ वापरणार आहोत. त्यातला पहिला पदार्थ आहे ते म्हणजे हळद. आपल्याला अगदी स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध होणारी हळद आपण वापरणार आहे. आता हळद ही अँटीसेप्टिक असते आणि गज करण्यावर किंवा विविध त्वचा रोगावर लावल्यास त्वरित आपल्याला आरामही मिळतो. केवळ हळद जरी लावली तरी आपल्याला आराम मिळतो. या रेमेडीमध्ये महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे हळद. तर आपण एका डिशमध्ये काय करणार आहे की साधारणपणे अर्धा चमचा आपल्याला हळद घ्यायची, म्हणजे इतकी जर आपण हळद घेतली तर पुरेशी आहे या पद्धतीनं. आणि दुसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे लिंबाचा रस. बघा मित्रांनो, आपल्या घरामध्ये लिंबू सहजप्रमाणे उपलब्ध होतं आणि मित्रांनो या लिंबाचा आपल्याला अर्धा लिंबू खूप झालं, आपल्याला फक्त अर्धा चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण लिंबू कापून घेऊयात पहिल्यांदा आणि आपल्याला फक्त साधारणपणे अर्धा चमचा जर आपण लिंबाचा रस घेतला तरी पुरेसा आहे. तर बघा मित्रांनो, या पद्धतीनं लिंबाचा रस आपण त्याच्यात टाकणार आहोत. मित्रांनो, लिंबू या लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, जे ॲसिड किंवा याच्यामधलं जी पोषक तत्व आहे ती आपल्या त्वचा रोगावर आणि त्वचेचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतं. लिंबाचा रससुद्धा तुम्हाला अर्धा चमचा घ्यायचा आहे. जर लिंबाची बी जर चुकून त्यात आली तर ती मात्र बाजूला काढा. बघा, ही रेमेडी करत असताना तुमचे हात आधी तुम्ही अँटीसेप्टिक करून व्यवस्थित सोल्युशन व्यवस्थित धुवून घ्या, कारण रेमेडी तयार करत असताना हाताचाही स्पर्श विविध पदार्थांना होऊ शकतो. तर दुसरी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे दही. दह्यामध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण एन्झाईम्स असतात जे खुजलीवर किंवा त्वचा रोगावर प्रभावी असतात. तर काय करायचं, दही घेताना जुनं दही घ्यायचं, म्हणजे अगदी काल केलेलं तयार आज आपण वापरायचं नाही आहे किंवा ऐनवेळी तयार केलेलं दही वापरायचं नाही आहे. जुन्यातलं जुनं दही, 7 ते 8 दिवस तयार केलेलं आहे असं दही घ्या आणि त्याचे 2 चमचा दही आपण त्या रेमेडीमध्ये टाकणार आहोत. या पद्धतीनं दहीसुद्धा एक महत्त्वपूर्ण घटक आहे या रेमेडीमध्ये. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीनं आपण मिक्सअप करत राहायचं आणि एक सर्वात महत्त्वाची घटक आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे आपण घेणार आहोत कच्ची केळी. मित्रांनो, कच्ची केळी आहे, मी केळी घेतलेली आहे परंतु इतकीशी कच्ची ती नाही आहे, म्हणून आपल्याला कच्ची केळी घ्यायची आहे. आणि कच्ची केळीतले आपल्याला साधारणपणे 2 चमचा त्याचं जी पेस्ट आहे ती घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं त्या केळीची पेस्ट आपल्याला व्यवस्थितपणे तयार करायची आहे. या पद्धतीने आपण केळीची पेस्ट तयार करणार आहोत. पेस्ट यासाठी की त्या पेस्टमध्ये आपल्याला त्याचा पूर्ण जो गर आहे केळीचा तो आपल्याला फक्त घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही पेस्ट तयार करू शकता किंवा मिक्सरमध्येही तुम्ही तयार करू शकता पेस्ट. कशीही फक्त आपल्याला पेस्ट तयार करणं गरजेचं आहे. केळीतलं जे पोषक तत्व आहे ती तत्व आपल्याला या रेमेडीमध्ये उतरली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण साधारणपणे 1 चमचा केळीचा पेस्ट घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं हे 4ही पदार्थ मिक्स केलेले आहेत, आपण व्यवस्थित आणखीन ते मिक्स करून घेणार आहात. बघा, अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करा, कारण मित्रांनो यातला प्रत्येक घटक हा स्वतंत्रपणे प्रभावी आहेच त्वचा रोगावर, परंतु हे सर्वजण एकत्र केल्यानंतर जो प्रभाव तयार होणार आहे किंवा जो औषध रेमेडी तयार होणार आहे ती अत्यंत प्रभावी आहे. पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही अत्यंत प्रभावी अशी रेमेडी आपल्यासमोर तयार झालेली आहे. फक्त ही लावायची कशी ते जाणून घ्या. तर मित्रांनो, हे लावताना आपल्याला काय करायचं आहे की त्वचेचं जे ठिकाण तुमचं इन्फेक्टेड झालेलं आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही अँटीसेप्टिक क्रीम किंवा अँटीसेप्टिक औषध वापरून आपण ती व्यवस्थित जागा धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने.
आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पेस्ट लावायची. तुम्ही रात्री जर ही पेस्ट लावली तर रात्रभर ते ठेवा आणि सकाळी थंड पाण्याने ते धुवून काढा. 7 ते 8 दिवसामध्ये तुमचा त्वचा रोग गायब झालेला दिसेल. मित्रांनो, ही अत्यंत प्रभावी रेमेडी आहे. ही रेमेडी नक्की वापरा आणि त्वचा रोगापासून कायमची मुक्ती.